मित्र हो नेहमीप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी दिलीप मोहिते तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आज आपण इयत्ता नववी व दहावी या दोन्ही वर्गांसाठी उपयुक्त असणारा उपयोजित लेखनाचा घटक अभ्यासणार आहोत हा घटक आहे आत्मकथन मागील व्हिडिओमध्ये आपण प्रसंग लेखन कसे करायचे हे समजून घेतले आता निबंध लेखनाचा आत्मकथन हा प्रकार आज आपण सोप्या भाषेमध्ये नमुना आत्मकथनासह समजून घेणार आहोत चला तर मग आपण आत्मकथन हा घटक जाणून घेऊया विद्यार्थी मित्र हो लेखनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी किंवा क्षमता प्रसंग लेखनाच्या निमित्ताने आपण पाहिलेल्या आहेत आता थोडक्यात आपण पुन्हा त्याची उजळणी करून घेऊ विद्यार्थी मित्र हो आपण लेखनासाठी नेहमी प्रभावी भाषा वापरायला हवी परिणामकारक भाषा शैली असेल तर आपला निबंध वाचनीय होतो आपण सगळ्या गोष्टींचा विचार करून म्हणजे जो विषय आपल्याला निबंध लेखनासाठी दिलेला आहे तर त्याचा सर्व बाजूंनी सर्व अंगांनी विचार करून म्हणजे चिकित्सक विचार करून आपण विविध प्रकारचे मुद्दे आपल्या निबंध लेखनामध्ये मांडायचे आहेत आपण वेगवेगळ्या प्रकारचं वाचन जे आहे तर ते करायला हवं आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला ज्या गोष्टी आपल्या निबंधाच्या विषयाला अनुकूल असतील तर त्या आणण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे वाचन जे आहे ते आपलं वाढवायला हवं आपली निरीक्षण क्षमता जी आहे तर तिचा उपयोग आपण निबंध लेखनामध्ये करायला हवा आपल्याकडे जी कल्पनाशक्ती भाव आहे तर त्याचाही पुरेपूर उपयोग आपण निबंध लेखनासाठी करू शकतो आपल्या ज्या भावभावना असतील तर त्यासुद्धा आपण निबंध लेखनाच्या निमित्ताने मांडू शकतो आपली चिंतनशीलता आपली शब्दसंपत्ती या सगळ्या गोष्टींचा उपयोग निबंध लेखनासाठी महत्वाचा आहे विद्यार्थी मित्र हो हे जे लेखन कौशल्य आहे विविध प्रकारच्या निबंध लेखनाचा आपण जो अभ्यास करतो आहोत याच्यामधून आपल्याला आपल्या स्वविचारांचं प्रकटीकरण करता येते आपले, आपले, आपले विचार मांडता येतात निबंध लेखन ही एक कला आहे आणि आपण ज्या प्रकारे ही कला आत्मसात करू तितका आपला निबंध जो आहे तर तो चांगला होणार आहे दर्जेदार होणार आहे आणि इतर सुद्धा त्या निबंधाचं वाचन करतील विचारांची मुद्देसूद केलेली मांडणी म्हणजे निबंध हे आपल्या एकदा लक्षात आलं की निबंध लिहित असताना आपल्याला योग्य प्रकारे मुद्दे जे असते तर ते तयार करायचे आहेत आणि त्या मुद्द्यांचा आपण विस्तार करायचा आहे आणि ही जी मुद्देसूद मांडणी आहे तर ती निबंधामध्ये महत्वाची असते लेखन क्षमता व अभिव्यक्ती क्षमतेचा विकास हे या घटकाचं उद्दिष्ट आहे आणि आपल्या प्रत्येकामध्ये असणारी एक लेखन क्षमता आणि त्याचबरोबर आपलं जे मत आहे तर ते व्यक्त करण्याची जी संधी आहे तर ती आपल्याला निबंधाच्या रूपानं मिळत असते आणि ह्या ज्या दोन क्षमता आहेत लेखन आणि अभिव्यक्ती क्षमता तर ते त्या ठिकाणी आपल्यामध्ये निर्माण व्हाव्यात हा या लेखन कौशल्याचा उद्देश आहे आणि या दृष्टिकोनातून आपण लेखन कौशल्याकडे पाहायचं आहे विद्यार्थी मित्र हो लेखन कौशल्य म्हणजेच ह्या निबंध प्रकारामध्ये आपण इयत्ता नववीमध्ये प्रसंग लेखन किंवा अनुभव लेखन कसं करायचं हे शिकलेलो आहोत आणि तो व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओची जी लिंक आहे तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवलेले आहे ती सुद्धा तुम्ही लिंक ओपन करून प्रसंग लेखन कसं करायचं किंवा अनुभव लेखन कसं करायचं ते समजून घेऊ शकता दुसरा प्रकार आहे आत्मकथन की तो व्हिडिओ आज आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत आणि कल्पना विस्तार हे इयत्ता नववी साठी निबंधाचे प्रकार आहेत इयत्ता दहावी साठी प्रसंग लेखन किंवा अनुभव लेखन आपण समजून घेतलेलं आहे आत्मकथन आज आपण अभ्यासतो आहोत आणि वैचारिक लेखन हा एक प्रकार आहे आणि ह्या सगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे विद्यार्थी मित्र हो आपण आज आत्मकथन कसं लिहायचं तर ते समजून घेण्यापूर्वी किंवा आत्मकथनाचा नमुना पाहण्यापूर्वी आत्मलेखन करताना नेमके कोणते मुद्दे आपण लक्षात घ्यायला पाहिजेत हे जाणून घेऊया पहा सजीव आणि निर्जीव घटकांबाबत सर्वसमावेशक विचार आपण आत्मलेखन करताना करायचा आहे म्हणजे एखादी सजीव वस्तू असेल एखादा निर्जीव घटक असेल की तो प्रत्यक्ष बोलतो आहे तेव्हा आपण त्या घटकाच्या बाबतीतला एक सर्व बाजूंनी विचार जो आहे तर तो करू शकलो पाहिजे उदाहरणार्थ समजा आपल्याला हमालाचे मनोगत व्यक्त करायचं असेल तर हमाल हमालाचं दररोजचं काम असेल त्याची परिस्थिती असेल आणि तो ज्या पद्धतीनं कष्ट करतो तर त्याच्यामध्ये असणारी वेगवेगळ्या समस्या असतील आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं त्या हमालाच्या ठिकाणी आपण आहोत अशी कल्पना करून तर त्या सगळ्या गोष्टी आपण मांडू शकलो पाहिजे त्यांच्या भावना सुखदुःख सवयी उपयोगिता कार्य यांचा शोध निरीक्षण शक्तीनं घेणे म्हणजे ज्या घटकाचं आपण आत्मलेखन करणार आहोत उदाहरणार्थ समजा आपल्याला मी शेतकरी बोलतोय असं आत्मकथन लिहायचं आहे तर आपण स्वतः शेतकरी आहोत आणि मग शेतकऱ्यांच्या भावना कोणत्या आहेत की कोणत्या गोष्टी कोणत्या समस्यांचा सामना त्याला दरवर्षी करावा लागतो आणि हे सगळं आपण पाहतो आहोत आता सध्याच्या काळामध्ये की निसर्गावर चालणारा जुगार म्हणजे शेती हा व्यवसाय आहे आणि मग वेग वेगवेगळ्या प्रकारचं संकट जे असतात ती शेतकऱ्यावरती नेहमीच येत असतात आणि इतर सगळे घटक आणि शेतकरी हा घटक यांच्यामध्ये खूप फरक आहे आणि शेतकरी ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीनं त्याला जे उत्पादन मिळायला हवं किंवा त्याची प्रगती व्हायला पाहिजे त्याचं राहणीमान सुधारायला पाहिजे तर ते होत नाहीये मग त्याचे सुखदुःख काय आहेत म्हणजे एवढं काबाडकष्ट करून आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देता येणं सुद्धा शेतकऱ्यांना शक्य होत नाही तर हे असं का होतं त्याच्या सवयी काय आहेत उपयोगिता काय आहे शेतकऱ्यांची त्यांचं काम काय आहे कार्य काय आहे याचा शोध आपण शक्तीने घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्याला हे शेतकऱ्याचं मनोगत अधिक चांगल्या पद्धतीनं लिहिता येऊ शकेल म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करावा लागेल आपण स्वतः ती वस्तू आहोत अशी कल्पना करू आणि इथे परकाया प्रवेश असं म्हटलेलं आहे की कोणत्याही गोष्टीचं आपल्याला वर्णन करायचं असेल आत्मकथन लिहायचं असेल तर त्यावेळेला आपण त्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघायला पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ मगा दोन विषय मी तुम्हाला सांगितले की हमालाचं मनोगत आपण आहोत असं समजायला हवं हो। शेतकऱ्याचं मनोगत आपण शेतकरी आहोत असं समजायला हवं हो। आणि ती कल्पना आपण आपण करू शकलो पाहिजे म्हणजे मग त्या सगळ्या घटकांच्या भावभावना समजून घेऊ शकू आणि मग आपलं आत्मलेखन जे आहे तर ते परिणामकारक पद्धतीनं लिहिलं जाऊ शकेल म्हणजे परकाया प्रवेश दुसऱ्याच्या शरीरामध्ये एक प्रकारे आपण प्रवेश करू शकलो पाहिजे आणि तो घटक म्हणजे आपण स्वतः आहोत अशी आपण कल्पना करायला हवी कल्पनाशक्तीच्या माध्यमातून नाट्यपूर्ण रीतीने कल्पना मांडणे आणि आपण निबंध लेखन करत असतो आपण स्वतःला आनंद मिळण्याबरोबरच इतरांना सुद्धा एक नवीन विचार त्याच्यातून देत असतो आणि म्हणून कल्पनाशक्तीचा योग्य उपयोग जो आहे तो आत्मकथनामध्ये आपण करू शकलो पाहिजे आणि हे सगळं नाट्यपूर्ण रीतीने जर आपल्याला मांडता आलं तर आत आपलं आत्मकथन हे नक्कीच वाचनीय व्हायला मदत होईल संपूर्ण लेखन करताना भाषा पुरुषी एकवचनीय असावी आता मी मगाशी दोन उदाहरणं तुम्हाला सांगितली हमालाचे मनोगत मी हमाल बोलतोय शेतकऱ्याचं मनोगत मी शेतकरी बोलतोय इथं मी म्हणजे प्रथम पुरुषी जे एकवचणी निवेदन पद्धती जी आहे तर ती आपण इथं वापरायची आहे कारण आपण स्वतः ते घटक तो घटक आहोत असं त्या ठिकाणी समजून ते सगळं लिहिणार आहोत आणि त्यामुळं इथं कुठल्याही गोष्टीचं वर्णन करण्याऐवजी आपण ती कहाणी सांगायला लागलेलो आहोत बोलायला लागलेलो आहोत उदाहरणार्थ झाडाचे मनोगत मग झाड काय बोलेल आपण कल्पना करायची होय मी झाड बोलतो आहे अशी सुरुवात जी आहे तर ती आपण करायची आहे आणि स्वतः झाड त्या ठिकाणी त्याची सांगता आहे त्याच्या भावभावना व्यक्त करत आहे त्याची सुखदुःख सांगता आहे माणूस त्याच्याशी कसा वागतो आहे हे तो सांगतो आहे तो काय काय तिथं त्या ठिकाणी आपल्याला देण्याचं काम करत असतो आणि त्या बदल्यात आपण त्याला काय देतो हे सांगण्याचं काम तो करतो आहे आणि मग हे झाडाचं जे जा मनोगत आहे तर ते अशा पद्धतीनं असलं पाहिजे की स्वतः झाड त्या ठिकाणी बोलतं आहे आणि म्हणून मी अशा पद्धतीची ही जी प्रथम पृषी भाषा आहे एकवचनी तर ती आपण तिथं वापरायची आहे अशा पद्धतीनं आत्मन आपण आत्मकथन लिहायचं आहे आत्म आता आत्मकथनाची एक नमुना कृती आपण पाहतो आहोत आता पहिल्यांदा कृती समजून घेणं ही सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे पहा या कृतीमध्ये आपल्याला आरोग्यम धनसंपदा असं वरती एक बोधवाक्य लिहिलेलं आहे आणि खाली काही मुद्दे दिलेले आहेत शांतता राखा रुग्णांना भेटण्याची वेळ सकाळी नऊ ते अकरा सायंकाळी पाच ते सात रुग्णाजवळ एकाच व्यक्तीने थांबावे रुग्णाला भेटायला येणाऱ्यांनी गर्दी करू नये भ्रमणध्वनी बंद ठेवावे स्वच्छता राखावी आणि वरील घटकांचं निरीक्षण करून त्यांचं आत्मकथन लिहा आता आपल्याला हे लक्षात आलेलं असेल की अरे हा एक बोर्ड लिहिलेला आहे बोर्ड हा बोर्ड जो आहे तो नक्की त्या ठिकाणी एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमधला आहे आणि मग तिथं ज्या सूचना आपण नेहमी एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला वाचायला मिळतात तशाच पद्धतीने ह्या बोर्डवरती ह्या सगळ्या सूचना लिहिलेल्या आहेत आणि आता या घटकाचं जे निरीक्षण आहे तर ते आपल्याला करायचं आहे आणि आत्मकथनाच्या स्वरूपामध्ये तर तो घटक स्वतः बोलतो आहे अशी कल्पना करून त्याचं मनोगत आपल्याला लिहायचं आहे म्हणजे इथं आता आपल्याला हा जो फळा आहे की जो हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारामध्ये लावलेला आहे तर तिथं सगळेजण त्याचं वाचन करणार आहेत म्हणून ते तिथं लावलेलं ला आहे दर्शनी भागामध्ये आणि तो फळा जो आहे तर तो आपल्याशी आता बोलायला लागलेला आहे अशी आपण आता कल्पना करायची आहे आणि याचा आत्मकथन लिहायचं आहे ठीक आहे मग आपण काय करू ह्याचं आत्मकथन कसं लिहिता येईल हे नमुन्याद्वारे आपण पाहूया पहा आपण इथे मी रुग्णालयातील फलक बोलतोय असं आपण आपल्या ह्या आत्मकथनाला काय दिलेलं आहे नाव दिलेलं आहे आता इथे हा रुग्णालयातील जो फलक आहे तो स्वतः त्या ठिकाणी बोलायला लागलेला आहे अशी ला आपण आता कल्पना करूया आणि हे आत्मकथन जे आहे तर ते लिहूया पहा हा फलक जो आहे तो काय सांगतो आहे मी आहे रुग्णालयातील एक फलक रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला प्रथम माझेच दर्शन होते जण मला टाळतात काही जण माझ्याकडे मुद्दाम होऊन डोळे झाक करतात खरे तर या प्रवेशद्वारावर मी तुमच्या सेवेसाठीच उभा आहे आरोग्यम धनसंपदा या माझ्यावर लिहिलेल्या उक्तीप्रमाणे तुम्ही सर्वांनी तुमच्या निरोगी आरोग्यासाठी प्रयत्न करायला हवेत कोणत्याही संपत्तीपेक्षा आपले आरोग्य अमूल्य आहे रुग्णालयात पेशंट म्हणून येण्याची वेळ कोणावरही येऊ नये असे मला वाटते अपघात साथीचे आजार असाध्य आजार विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया यासाठी अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची येथे नेहमीच गर्दी होत असते सर्व रुग्णांची तातडीने तपासणी होऊन त्यांच्यावर उपचार होणे आवश्यक असते परंतु नातेवाईकांच्या गर्दीमुळे गोंगाटामुळे डॉक्टरांना त्यांचे काम करणे हे मुश्किल होते म्हणून माझ्यावर लिहिलेल्या सूचनांचे पालन सर्वांनी करणे गरजेचं आहे सर्वांनी शांतता राखल्यास रुग्णांना आराम मिळेल डॉक्टर आरोग्यसेवक सेविका यांना आपले काम योग्य प्रकारे पार पाडता येईल सकाळी नऊ ते अकरा व सायंकाळी पाच ते सात या ठराविक वेळेत रुग्णांना भेटता येईल पण तेही अगदी थोड्याच वेळासाठी व मोजक्याच नातेवाईकांना रुग्णालयातील गर्दी नातेवाईकांनी टाळली पाहिजे रुग्णांच्या सेवेसाठी एका वेळी फक्त एकाच नातेवाईकाने थांबण्याचा दंडक सर्वांनी पाळला पाहिजे रुग्णालयात आलेल्या प्रत्येकाने त्याने आपला भ्रमणध्वनी बंद ठेवावा असा माझा तुम्हाला आग्रहच आहे अनेक जन रुग्णांचा विचार न करता मोठमोठ्या आवाजात बोलत असतात आपण कोणत्या ठिकाणी आहोत याचेही भान त्यांना नसते शिवाय रुग्णालयातील स्वच्छतेचं पालन करणं ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे जेथे स्वच्छता तेथे ते आरोग्य असा विचार रुग्णालयांच्या ठिकाणी तर अधिक गांभीर्याने करायला हवा रुग्णांना बरे होण्यासाठी आवश्यक असतो तो योग्य उपचार शांतता व आराम यासाठीच रुग्णालय असते अनेक जण या सर्व नियमांचे पालनही करतात आता गरज आहे ती सर्वांच्या सामूहिक कृतीची सर्वांनी या नियमांचे पालन करणं म्हणजे रुग्णांची सेवा करणे होय एक दिवस असं नक्की येईल की हे सर्व सांगण्यासाठी माझी गरजच उरणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे विद्यार्थी मित्र हो अशा प्रकारे आपण हे जे आत्मकथन आहे तर ते लिहिलेलं आहे या कृतीवरून आत्मकथनाला साजेचं सा एक नाव जे आहे तेही आपण दिलेलं आहे मी रुग्णालयातील फलक बोलतोय इथं प्रथम पुरुषी निवेदन पद्धतीचा वापर आपण केलेला आहे आणि याच्यातून तो तु फलक स्वतःची स्वतःचं काम काय आहे त्याला स्वतःला काय वाटतं हे सगळं त्या ठिकाणी सांगतो आहे आणि आपण सुद्धा त्या ते फलकाच्या ठिकाणी स्वतःला ठेवायचं आहे आणि मग तो काय सांगेल याची कल्पना करून त्या सगळ्या निबंधाची मांडणी जी आहे तर ती करायची आहे मला वाटतं तुम्हाला या नमुना उदाहरणाद्वारे आत्मकथन कसं करायचं आहे ते नक्की त्या ठिकाणी समजलेलं असेल मित्र हो हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसहित पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद